हेलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये रुपाली बाग म्हणून या चॅनलवर. तर आजचा ब्लॉग असा आहे, मी तुम्हाला मागच्याच ब्लॉगमध्ये बोलले का आम्ही आमचं लहानपण म्हणजे जुन्या घरात गेलेलं होतं, तर त्या जुन्या घराला माझ्या काकांच्या मुलांनी नवीन रिन्यू केलेलं आहे. आज तर त्याची वास्तुशांती आहे, तर त्यालाच आम्ही आलेलो आहे. तर मी तुम्हाला खरं दाखवते कसं आहे, म्हणजे आम्ही कसं राहायचो. त्यांनी सगळं रिन्यू करे त्याने, म्हणजे पूर्ण आधी सगळं पत्र्याचं होतं, म्हणजे कसले दिवस काढलेले. त्यांनी ओटा पण केला मस्त छानपैकी, रांगोळी काढली वहिनीने. हा जो पुढचा सेक्शन होता ना, ह्या पुढच्या सेक्शनमध्ये माझे काकू आणि त्यांची मुलं राहायचे. आणि इकडनं हा जो मागचा सेक्शन आहे ना, वहिनीने त्याला किचन करून टाकलं. तर हा मागचा सेक्शन आहे ना, ह्या मागच्या सेक्शनमध्ये माझी मम्मी राहायची. मम्मी, पप्पा, आम्ही सगळे, आम्ही बहीण भाऊ, आम्ही सगळे इतके राहायचो. अशा प्रकारे पहिले इथं राहायचो आमचं, पहिलं जुनं घर रिपेअर करून आता तिथे राहतो. जुनं घर आमचं सगळं, म्हणजे माझं बालपण इकडे गेलेलं आहे सगळं पूर्ण या घरामध्ये. काय असू दे जागा, म्हणजे आल्यावर इथं म्हणजे भावाने रिन्यू केलेला आहे घराला. त्यांनी पत्र्याचे शेड वगैरे टाकून काय असू दे, सध्या फक्त राहण्यासाठी त्यांनी चांगलं करून घेतलेले. आम्ही जेव्हा राहायचो तेव्हा पूर्ण म्हणजे साईडनी सगळे पत्रे होते आणि वरती कौलांचं शेड होतं, म्हणजे अक्षर इतके दिवस काढले गेलो आम्ही. पण म्हणजे खूप छान एवढे वर्ष बदलून गेले, पण हे जे दुकान आहे ते काही बदललेलं नाहीये. लहानपणची आठवण अजून पण तसं तसंच दुकान आहे. या दुकानात आता आली आहे मामाकडे मावशीने, बाकी तुम्हाला सांगितलंच असेल ती इथे कशी आली. तर आता घरात दाखवते सगळ्या लेडीज, असं अगदी एकदम गप्पा वगैरे मारत आहे. मी तुम्हाला दाखवते मग. हा माझा मामा आहे ज्याचं घर आहे. हाय का, इकडे महिला मंडळ बसलंय, सगळं गप्पा मारताय. ही भी तुमची रुपाली वाघ मावशी. हे बाहे शिव, हे हॉल आहे असं सगळं. इकडे सगळे हॉल मध्ये सगळे बसले. इकडे समोर किचन आहे, एकदम छान छोट्याशा जागेत एकदम छान घर बनवलेलं आहे. आणि इकडे सगळं पूजा वगैरे मांडली आहे. सगळे ऐका रा, हाय 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 हेलो हाय 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 हाय. इकडे सगळ्या मस्ती चालली आहे, सगळे लहान मुलांना मागच्या रूम मध्ये ठेवलेलं आहे आणि इकडे बाहेर असा वॉशिंग एरिया ठेवलाय. तर खूप छान मानलं आहे. मोठी बर का सगळ्यात, या अजून सगळ्यात तुझ्या काकांच्या बहिणी आहेत. तुला ओळखता तुम्ही माझी श्रेया.